जय गजानन, नमस्कार। आपल्या श्री गजानन विजय ग्रंथाच्या 16व्या अध्यायात डॉक्टर भाऊ कवर यांचा प्रसंग आपल्या सर्वांनाच माहीत आहे। कवर गेला दर्शना तई तो योगी राणा, न करिता भोजना बसला होता आसनी। खरंच ही ओवी वाचताना माऊलींवर प्रेम उफाळून येतं। हा प्रसंग आपले महाराज देहात असताना घडलेला होता आणि महाराजांनी देह सोडल्यावर जवळजवळ 105 वर्षांनी असाच एक प्रसंग एका भक्ताने अनुभवला आणि तो प्रसंग आपण त्यांच्याच मुखातून ऐकूया। जसा डॉक्टर भाऊ कवरांचा प्रसंग वाचताना आपण आनंद घेतो, तीच आनंदाची अनुभूती पुन्हा एकदा घेऊया। जय गजानन। नमस्कार, मी राधिका देशमुख नागपूरहून बोलते। माझं माहेर खामगाव असल्यामुळे माझं श्रद्धास्थान केवळ आणि केवळ आपले महाराजच। खूप अनुभव आले आहेत मला, पण एक छानसा अनुभव मी आज तुम्हाला सर्वांशी शेअर करते। 2005 ही गोष्ट आहे। त्यावेळेला मी अकोल्याला होते आणि संक्रांतीचा दिवस होता। पहाटे महाराज माझ्या स्वप्नामध्ये आले आणि मला म्हणालेत की बाई, आज संक्रांत पुरणपोळी करणार असशील। मी म्हटलं हो करेल ना, तर म्हणे घेऊन ये ना शेगावला। मी म्हटलं मी घेऊन पडे, पण मला कसं माहिती की तुम्ही खाल्ली की नाही माझी पुरणपोळी। तर ते म्हणाले घेऊन तर ये मग बघू। सकाळी उठून मी मिस्टरांना सांगितलं, मिस्टर मला म्हणाले की लवकर लवकर आटो आणि घेऊन जा, आज मुलांना सुट्टी आहे, मी आटोपतो। आणि असं करून मग मी भराभर स्वयंपाक केला, सुगड्यांची पूजा केली, हिरवी साडी नेसली होती, सुगड्यांची पूजा केली आणि त्या हिरव्या साडीनेच मी शेगावला गेले। मला साधारण हे सगळं करायला घरीच 10 वाजले होते, त्याच्यामुळे मला काळजी तर होतीच की आता 11 आरती होईल, महाराजांचं जेवणही होईल। पण तरी हिंमत करून गेले, स्टँडवर गेले तर मला 10:15-10:30 बस मिळाली। शेगाव आणि अकोला साधारणतः 1.5 तासाचं अंतर आहे। आणि मग मी 12:15 शेगावला पोहोचले, मंदिरामध्ये गेले, खालचं समाधीचं दर्शन घेतलं, गादीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर वीणावाले बाबाजी जे उभे असतात त्यांच्या बाजूला मी जाऊन उभी राहिले। आता मला प्रश्न पडला की आपण हा नैवेद्य तर आणलाय, पण आता कसं म्हणजे काय करायचं याचं। आणि मग तिथे तो सेवेकरी उभा होता, मी त्याला म्हटलं की ए दादा, मी ना नैवेद्य आणलाय महाराजांसाठी, तर इथे काही आहे का, मला दाखवता येईल का? तर तो म्हणाला आणलाय का माऊली नैवेद्य तुम्ही? आणि मग मला आश्चर्य वाटलं, त्याला कसं काय माहिती आहे? तो म्हणाला थांबा थांबा माऊली तुम्ही इथेच थांबा। आणि मग मी तिथे उभे राहिले, तो धावत मागे गेला, मागे तुळशी वृंदावन आहे आणि त्याच्या तिथे मध्ये एक वर जायला जिना आहे आणि उजवीकडे एक रूम आहे, त्या रूममध्ये पुजारी काका होते, त्या काकांना त्यांनी बोलावून आणलं। काका पण माझ्याजवळ येऊन लगबगीने आले आणि मला म्हणाले की आणलाय का बाई तुम्ही नैवेद्य? आता मला काही कळेस ना की या लोकांना कसं काय माहिती आहे मी नैवेद्य आणलंय। म्हटलं जाऊ दे ना, आपल्याला नैवेद्य दाखवायला मिळतोय। असं करून मी त्यांच्या मागे, ते म्हणाले या बाई माझ्या मागे, मला त्या काकांनी त्या रूममध्ये नेलं आणि छान कपाट उघडून छान चांदीचं ताट काढलं, दोन वाट्या काढल्या, तांब्या भांडं काढलं, तांब्यामध्ये पाणी घेतलं त्यांनी तिथलंच, मी बॉटल्स नेलेल्या होत्या पण काकांना म्हणाले ठीक आहे मी इथलंच घेतो पाणी। आणि मला म्हणाले खाली बसा आणि छान व्यवस्थित नैवेद्य काढा या ताटात। मी महाराजांसाठी त्या दिवशी केळीचं पान घेऊन गेले होते, केळीच्या मी सांदीच्या ताटावरती केळीचं पान ठेवलं आणि त्याच्यावरती छान व्यवस्थित नैवेद्य काढला। मी तुळशीचं पान सुद्धा नेलं होतं आठवणीने आणि मग ते मी वरणान भातावरती ठेवलं आणि ताट घेऊन मी उठून उभे राहिले आणि काकांना म्हटलं हे घ्या नैवेद्य। तर ते म्हणाले की नाही, हा नैवेद्य तुम्हीच दाखवणार आहात, आज तुम्ही आणलाय ना, मग तुमच्याच हाताने दाखवा। आता मला असं वाटलं आता हे आपल्याला कुठे नेतात, काका पुढे त्यांच्या मागे मी आणि माझ्या बरोबर तो सेवेकरी पण होता। मला आम्ही तिघ जण गादीच्या तिथे आलो आणि गादीच्या तिथे तो महाराजांना जो हवा घालत असतो त्याच्या तिथला तो स्टूल घेतला, तो गादीच्या समोर ठेवला, त्याच्यावर माझं ताट ठेवलं, मी छान माझ्या हाताने पाणी फिरवलं आणि महाराजांकडे बघून म्हणाले महाराज आणली आहे बरं का पुरणपोळी, आता ती खावी लागेल। आणि मग विचार करत होते, म्हटलं बघू आता महाराज ही पुरणपोळी कशी खातात। आणि हा विचार करत असतानाच जे दर्शनार्थी जे येत होते त्यांना मात्र 2 मिनिटांसाठी थांबून ठेवण्यात आलं होतं, माझं 1 मिनिट तिथे ताट ठेवण्यात आलं आणि मग मीच ते उचललं। आणि मग मला प्रश्न पडला आता या ताटाचं मी काय करू, आणि तेवढ्यात काकांच्या आणि माझ्यामध्ये 1.6 फूट व्यक्तिमत्व असलेले अगदी तेजस्वी असे एक बाबा आलेत आणि मला एवढे करारी शब्दामध्ये म्हणालेत आणलाय का नैवेद्य? म्हटलं हो आणलाय ना।
तर म्हणे पुरणपोळी आणली असेल. म्हटलं हो पुरणपोळी सांगली. चला आण इकडे. आणि असं म्हणून त्याने इतकं झटकन ते वरचं केळीचं पान उचललं. त्याच्यावरती माझ्याकडे दोन चांदीच्या वाट्या होत्या ज्या काकांनी मला दिल्या होत्या. त्याच्यातले पदार्थ एक कढी होती आणि एक वरण होतं. ते सगळं त्यांनी त्या पदार्थांवरती टाकलं आणि माझ्या हातात त्या चांदीच्या वाट्या दिल्या आणि मला म्हणाले की ठीक आहे. आणि त्यांनी ते झटकन घेतलं आणि पुजारी काकांना ते म्हणाले की यांना जरा प्रसाद वगैरे द्याच काही. आणि असं म्हणून ते निघून पण गेले. आणि मागे इतके हे इतकं विलक्षण घडलं, इतकं इतकं काही पटकन ते घडलेलं होतं. ते बाबा आले कुठून, ते माझं नैवेद्य नेतात काय, मला काही सुचतच नव्हतं. मी अवाकून हे सगळं बघत होती पण काहीच सुचत नव्हतं. काका मला शांतपणे म्हणाले या बाई माझ्या मागे. आणि मग मी ते आपलं माझ्या हातात ते चांदीचं ताट होतं ते घेऊन मी काकांच्या मागे मागे त्या रूममध्ये गेली. रूममध्ये गेल्यानंतर एक आसन टाकण्यात आलं, मला त्याच्यावर बसवण्यात आलं. आणि त्याच्यानंतर त्या तुळशीच्या तिथे ज्या बायका प्रदक्षिणा मारत होत्या औदुंबराच्या झाडाला, त्याच्यातल्या एका बाईला काकांनी बोलवलं. रूममध्ये आल्यानंतर कपाटातनं एक छान बांधणी प्रिंटची लाल रंगाची साडी काढली काकांनी आणि त्या बाईच्या कडून माझी छान व्यवस्थित ओटी भरण्यात आली त्या दिवशी. आणि मग ती बाई निघून गेली आणि हा सेवेकरी पण आपल्या दारात उभा राहिला. मग मला प्रश्न पडलेलाच होता. मी काकांना उठून उभे राहिले आणि काकांना म्हटलं काका मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. ते म्हणाले विचारा ना बाई. तर मी म्हटलं की मी जेव्हा इथे आले तेव्हा हा सेवेकरी दसकून मला म्हणतो की आणला का तुम्ही नैवेद्य. त्याच्यानंतर तुम्ही पण घाई गडबडीने आले आणि मला म्हटलं की आणलाय का तुम्ही नैवेद्य. तर तुम्हा लोकांना माहिती होतं का कोणी नैवेद्य घेऊन येणार आहे म्हणून. तर ते म्हणाले की तुम्ही विचारलं म्हणून सांगतो बाई बसा खाली. मी पुन्हा खाली बसले तर काका म्हणाले बाई आज सकाळी महाराज माझ्या स्वप्नात आले होते आणि महाराज मला म्हणालेत की हिरवी साडी नेसून पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन आज एक बाई येणार आहे तेव्हाच मी जेवणार आहे. बापरे इतकं रडायला आलं मी काकांच्या पायावर डोकं ठेवून. एवढे रडले एवढे रडले. आणि काकांना म्हटलं काका आज माझी माऊली माझ्यासाठी थांबली. हो खरंच थांबली. मला काही शब्द सुचत नव्हते. खूप रडत होते मी. काका म्हणाले बाई किती ताई तुम्ही किती भाग्यवान आहात. आज साक्षात महाराज तुमचा नैवेद्य घेऊन जेवायला घेतलं त्यांनी आणि तुम्ही रडता काय. तुम्ही तर खूप स्वतःला भाग्यवान समजायला हवं. मी म्हटलं मग काका मला ते काहीच सांगू नका. पण माझ्याजवळ आज खरंच शब्द नाही येत. काका म्हणाले तुम्ही खरंच काळजी नका करू. अजून आम्ही पण जेवलेलो नाही. आज हा इथला जो गादीचा स्टाफ गादीच्या जवळचा जो स्टाफ आहे आमचा कर्मचारी वर्ग तो कोणीही जेवलेला नाही आहे. बापरे मला एवढं वाईट वाटलं. मी काकांना म्हटलं काका मी तर फक्त महाराजांपुरतंच आणलं होतं नैवेद्य. मला काहीही कल्पना नव्हती. काका म्हणाले तुम्ही कशाला चिंता करताय ताई. आम्ही थांबलो आहे. आमचं सगळं अन्न तयार आहे. आमच्या पाकिट्स तयार असतात तिथे. तिथे जाऊन आता आम्ही जेवतो. काय शब्द होते माझ्याजवळ. काहीच मी काहीच बोलू नाही शकले. खूप रडले खूप रडले. आणि काकांना म्हटलं काका धन्य धन्य ही माझी माऊली. तिला माझे कोटी कोटी प्रणाम आहेत काका. तसे आपले महाराज किती छोट्या छोट्या इच्छा असतात आजही त्या भक्तांची पूर्ण करत आहेत आणि त्यांना तशा अनुभूती देत आहेत. जय गजानन. धन्यवाद.